नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर एका दिवसात विशेष मोहीम राबवून 138 जणांवर कारवाई केली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. बेशिस्त रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून वाहतूक विभागास देण्यात आले आहे. त्यानुसार अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर नवी मुंबई वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे बेशिस्तपणा करणाऱ्या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत. नवी मुंबई कार्यक्षेत्रात काही रिक्षा चालक वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक विभागाकडून नवी मुंबई कार्यक्षेत्रातील रिक्षा युनियन नेते तसेच रिक्षा मालक चालकांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. यामध्ये सर्व रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. तरीही नवी मुंबई कार्यक्षेत्रात काही रिक्षा चालक हे वाहतुकीचे नियम न पाळता नियमांची पायमल्ली करून बेजबाबदारपणे रिक्षा चालविणे तसेच भाडे नाकारणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.